मी मुक्ताईनगरमध्ये आहे याच्यावरून उद्देश काय तुमच्या लक्षात आलं असेल, कारण की महायुती सरकार आदरणीय दादांनी जेव्हा ही योजना जाहीर केली त्यावेळेसपासून या विरोधकांच्या पोटात जे काही दुखत आहे मला त्याचं आश्चर्य वाटते, कारण की त्यांना 1500 किंमत नाही आहे. त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की 1500 हे काय फार नाही किंवा 1500 काय येतं, त्याच्यामुळे त्यांना 1500 किंमत नाही आहे. पण ग्रामीण भागामधून येणाऱ्या आदिवासी वाड्या वस्त्या पाड्यांवरच्या महिला भगिनी 1500 किंमत खूप मोठी आहे. आणि खरं ज्यांना स्वतःचं कर्तृत्व नाही आहे, मग वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. त्याच्यामुळे मी असेल, आम्ही चंद्रकांतदादा असेल, आम्ही संघटनेतून आलो आहे, चळवळीतून आलो आहे, रस्त्यावर आंदोलन करून आलो आहे, जनतेसाठी काम करून आलो, त्याच्यामुळे आम्हाला 1500 किंमत आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर.